हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर सोनी मराठीने आज एक मस्त उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे महिला दिनानिमित्त मालिकेतल्या सगळ्या अभिनेत्रींना त्यांनी एकत्र आणलंय. त्यांच्यासाठी महिला दिन म्हणजे काय आणि त्या कसं सेलिब्रेट करतात आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत आता मधुरा वेलणकर आहे. ताई खूप स्वागत राजश्री मराठी शोबसमध्ये. सगळ्यात तुला आमच्याकडनं छोटीशी भेट, हॅपी वुमन्स डे. अरे थँक्यू, तुलाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कशी आहेस? माझं पहिलं गिफ्ट. छान छान. महिला दिन म्हणजे मी जेवढे इंटरव्ह्यू केले प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली वुमनहूड सेलिब्रेट करतो आपण स्त्रिया रोज, तितकी मेहनत करतो तितकं सेलिब्रेट करतो. तू एक स्त्री असणं कसं सेलिब्रेट कर? छान प्रश्न आहे, पण महिला दिनाच्या निमित्ताने मला हे सांगायला आवडेल की मी विमनहूड हा रोज सेलिब्रेट करते आणि त्याही पलीकडे जाऊन मला माणूस पण सेलिब्रेट करायला जास्त आवडतं. हा एक दिवस आपण त्या निमित्ताने सेलिब्रेशनला आपण एखादा दिवस शोधतो तेवढंच महत्त्व आहे माझ्या दृष्टीने या दिवसाचं. पण हा रोज सेलिब्रेट करण्यापेक्षा रोज ह्याचं महत्त्व आपणही जाणलं पाहिजे आणि इतरांनीही. पण अप्स अँड डाऊन्स रोज असतात ना ताई, या आपल्या संपूर्ण जर्नीमध्ये, म्हणजे जन्माला आल्यापासून ते काम करेपर्यंत खूप अप्स अँड डाऊन्स असतात. इतक्या वर्षाचा हा प्रवास झाला इंडस्ट्रीमध्ये, ही जर्नी कशी समप करशील? इझी होतं तुझ्यासाठी स्त्री म्हणून हे सगळं करणं, डिफिकल्ट होतं कसं सांगशील? नाही, नक्कीच इझी काहीच नसतं आणि कठीणही काही नसतं. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे, पण अर्थात मी असं म्हणेन की टेक्निकली बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम होतो काम करताना. म्हणजे तुम्ही कुठे काम करताय, तिथे काय सोयी आहेत, कपडे बदलण्यासाठी, वॉशरूमला जाण्यासाठी, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं म्हणजे ताऊन सुलाखून आम्ही आता बाहेर आलेलो आहोत. पण मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला एक काहीतरी ईर्ष्या असते, इच्छा असते हे करण्याची, त्यावेळेला कुठून तरी ती ताकद येते. आणि मला वाटतं की ती बाईची खरी ताकद आहे की ती वेळेला उभी राहते आणि त्यातनं कसा मार्ग काढायचा हे ती स्वतःचं स्वतः ठरवून त्यातनं पार होते. सो कठीण नक्कीच नव्हतं, छोट्या छोट्या तू म्हणालीस तसं की अपडाऊन होत असतात, पण ती ताकद फक्त माझी असं नाही तर माझ्या घरातल्यांच्या पाठिंब्याचीही ताकद आहे, त्यामुळे हा प्रवास सुखकर होता असं मी म्हणेन. पण एक कंटाळा येतो कधी? डेली सोप असेल तर कधीतरी येतो मध्ये मध्ये, कारण घरच्यांपासून आपण लांब असतो. घरात काहीतरी होत असतं आणि तुम्ही लांबून बघत असता तेव्हा मला असं वाटतं की आता मला नाही करायचं आहे शूटिंग, मला आत्ता घरी जायचं आहे असं होतं. पण परवाचाच तुला किस्सा सांगते, 2 दिवस माझं काहीतरी काम होतं, शूटिंगला मी आले नव्हते आणि त्याच्यानंतर 3रा दिवशी शूटिंगला यायचं तर माझा असा जीव वरखाली होत होता की मी आता मुलाला सोडून शूटिंगला यायचं आहे मला. आता माझ्या डोळ्यात पाणी आलं, तर माझी सिरियल माझा मुलगा रोज बघतो, तो म्हणाला की पण आई तुझी सिरियल एवढी छान चालली आहे, तुला जायला पाहिजे ना शूटिंगला. तर मला असं वाटलं की एक सिरियल किंवा एखादी भूमिका ही फक्त आपल्यापुरती नसते तर त्याच्या आजूबाजूला खूप गोष्टी बांधल्या जातात आणि फक्त माझ्यापुरती ती राहिली नाही आहे तर ती माझ्या मुलाचीही आहे, माझ्या नवऱ्याचीही आहे, माझ्या आईवडिलांचीही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कंटाळा येतो, तो कुठल्याही क्षेत्रात कधीही येऊ शकतो आपल्याला, पण त्याच्या पलीकडे जाणं ह्याच्यासाठी जी ताकद लागते ती आपल्या कुटुंबाकडनं येते. सोशल मीडिया हा आपल्यात हॉट टॉपिक आहे आपण म्हणू, खूप सक्रिय माध्यम आहे, सगळेजणं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात, रील्स व्हिडिओ हे सगळं खूप असतं, पॉझिटिव्ह कॉमेंट येतात पण ट्रोलिंगही होतं त्याचबरोबर. लोक काय म्हणतील या गोष्टीचा कधी तू विचार केलायस, एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून किंवा एक अभिनेत्री? नाही, आणि मी सोशल मीडिया तेवढा वापरतही नाही, कारण मला असं वाटतं की तो गरजेपुरता असावा. आणि जेव्हा म्हणजे काही अगदी कंटाळाला वेळ नाही आहे म्हणून करण्याची गोष्ट ती नाही आहे, तो चांगल्या पद्धतीने म्हणजे टेक्नॉलॉजीचा चांगला वापर व्हायला पाहिजे आणि सोशल मीडियाचाही चांगला वापर व्हायला पाहिजे. पण सध्या आम्ही इथे इतके व्यस्त असतो की आम्हाला हे सगळं काही करायला वेळच मिळत नाही. पण मला असं वाटतं की शेवटी तुम्ही तुमचे असता, तुम्हाला काय वाटतं हे दुसरं कोणीच समजू शकत नाही, त्यामुळे हा विचार करायची गरज नाही आहे. तुम्हाला जे वाटतं ते मनापासून करा. अर्थात थोडं भान आपल्याला ठेवायला लागतं, आपण कुठल्या माध्यमात आहोत, आपण कुठे वावरतो आहे, त्याचं थोडंफार भान ठेवायला हवं. पण ते सुद्धा परत व्यक्तीसापेक्ष आहे, काही जणांना भान ह्याचा अर्थ वेगळा वाटू शकतो. पण त्यामुळे एकतर मी असं म्हणेन की सोशल मीडियाचा चांगला वापर करावा आणि तो गरजेपुरता करावा आणि तेवढंच त्याला महत्त्व दिल्यामुळे माझ्या आयुष्यात त्याचं तेवढंच महत्त्व आहे. महिला दिन आहे आज, काय या निमित्ताने सगळ्या मैत्रिणींना तुला सांगायला आवडेल तुझ्याकडे?
एक तर आज महिला दिन आहे आणि सोनी मराठीने खूप छान उपक्रम हा आमच्यासाठी अरेंज केला आहे की आम्ही सगळ्या ज्या मालिकांमधल्या मध्यवर्ती भूमिका करतो आहे त्या सगळ्या अभिनेत्री आज आमच्या सेटवर आलेल्या आहेत. मी होस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तुम्ही सगळे आलेला आहात, त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने हा दिवस सेलिब्रेट होतो आहे. आणि 7 दिवस एपिसोड्स असतात त्यामुळे आम्ही नॉनस्टॉप काम करत असतो, तर थोडासा असा मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे त्यानिमित्ताने. पण मी दरवेळेला हेच सांगते आणि यापुढेही हेच सांगेन की महिला दिन एक दिवसासाठी सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही आणि त्याही पलीकडे भेदभाव न करता माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. आज मी महिला दिन साजरा करू शकते इथे सेटवर कारण कुठेतरी माझ्या घरातली बाजू माझा नवरा सांभाळतो, त्यामुळे मी असं म्हणेन की आपण माणूस म्हणून जगूया, महिला दिन पुरुष दिन असं न करता. आणि आपल्याकडे कुठेतरी असं आपण कंडिशन झालो आहे पुरुष प्रधान संस्कृतीला, त्यामुळे हे सांगावं लागतं की महिलांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय करायचं आहे, एक आयुष्य आहे ते करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतःला सांगितलं पाहिजे. स्वतः स्ट्रॉंग झालं तर तुम्ही दुसऱ्यांना सांगाल, तर ते तुमच्याकडे आदराने बघतील आणि तर ते तुमची इच्छा काय आहे ती पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठी उभे राहतील. अगदी. थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि महिला दिनाच्या तुला खूप शुभेच्छा ताई. थँक्यू. थँक्यू सो मच आणि ह्याच्यासाठी थँक्यू.